पुनवडी ते पुणे या गावठांचं शहर झालं आणि आता या शहराचं महानगर झालं. पण इतिहासाच्या पाऊल खुणा या शहरात अगदी जागोजागी बघायला मिळतात. पुण्याच्या प्राचीनतेची साक्ष देणारं शहराच्या मध्यवर्ती भागात असलेलं एक सौंदर्य स्थळ म्हणजे पाताळेश्वर मंदिर. कोणी म्हणतं की ते 8व्या शतकातलं आहे, तर काहींच्या मते हे मंदिर पांडवकालीन आहे. दावा कोणताही खरा मानला तरी सुद्धा पुणे शहराच्या पुरातनत्वाची साक्ष हे मंदिर देतं. खरं तर हे मंदिर म्हणजे लेणीच आहे, पुण्याला मिळालेलं सौंदर्याचं देणं आहे, मनाला शांती देणारं ईश्वराचं ठाणं आहे असं हे मंदिर म्हणजे पाताळेश्वर मंदिर, जे अगदी पुण्याच्या मध्यवस्तीमध्ये गजबजलेल्या ठिकाणी आहे. चला या मंदिराविषयी आणखीन थोडं जाणून घेऊ, पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा. मित्रांनो, पाताळेश्वर या मंदिराची रचना राष्ट्रकूट राजांच्या राजवटीत झाली असं पुरातत्व अभ्यासकांचं म्हणणं आहे. या मंदिरामध्ये महादेवांची पिंड, शेजारी गणपती आणि दुसऱ्या बाजूला चतुर्भुज देवीचं मंदिर आहे. पाताळेश्वर हे खरं तर लेणं आहे आणि ही लेणी जमिनीच्या अगदी खाली खोदून बांधण्यात आली आहे. पाताळेश्वर आणि वेरूळमधील राष्ट्रकूट कालखंडातील लेणी यामध्ये साम्य आढळतं. या एकाच परंपरेतल्या लेण्या असाव्यात. पाताळेश्वर लेण्यांना मोठं प्रांगण आहे. प्रांगणाच्या मध्यभागी वर्तुळाकार नंदी मंडप आहे आणि या नंदी मंडपाचं छत प्रचंड मोठं आहे. जाड आणि वर्तुळाकार कातळाचं असं हे आहे आणि हा कातळ स्तंभांनी पेललेला आहे. याच्या आत आणखीन एक वर्तुळ आहे, त्यावर नंतरच्या काळात ठेवण्यात आलेला एक नंदी सुद्धा आहे. लेण्यात प्रवेश केल्यावर चौकोनी स्तंभांच्या रांगा आहेत. समोर 3 गर्भगृह आहेत आणि मधल्या गर्भगृहात शिवलिंग आहे. त्याच्या द्वारशंखांवर म्हणजे गर्भगृहाच्या दरवाजावर नक्षी कोरलेली आहे. इथे प्रदक्षिणा मार्ग सुद्धा आहे. गर्भगृहातील भाग हा पुढील भागापेक्षा लहान आहे. मागच्या भिंतीला लागून काही भागात कट्ट्यांचं काम पूर्ण झालेलं आढळतं. एका भागातील काम अर्धवट आहे, तेव्हा ही लेणी कशी खोदत पुढे गेले असतील याचा अंदाजही येतो. गर्भगृहाच्या डाव्या आणि उजव्या हाताच्या भिंतींवर जी शिल्प दिसतात ती थोडी खराब झाली आहेत किंवा त्याचं कामही अपुरं राहिलंय असंही सांगण्यात येतं. त्या शिल्पांमध्ये एक लिंगोद्भव महादेवांचं आणि त्रिपुरासुर वधाचं दृश्य आहे. तसंच लेण्यांच्या बाहेरील भिंतींवर एक शिलालेख आहे, पण झिजल्यामुळे तो आता वाचता येत नाही. पेशवे काळातही या मंदिराची नोंद आहे. या मंदिराला पेशवे काळात दक्षिणा दिल्याचा उल्लेख आहे. पुढे 1857 बंडानंतर इथे एक बाबा येऊन राहिले. पाताळेश्वराच्या शेजारील टेकडीवर त्यांचं वास्तव्य होतं. या बाबांचं बालपण सोलापूरजवळ होनमुर्गी या खेड्यात गेलं. जंगलात राहिल्यामुळे त्यांना जंगली महाराज असं नाव पडलं. 1890 दरम्यान त्यांचं निधन झालं. भक्तांनी त्या टेकडीवर त्यांचं मंदिर बांधलं. त्यामुळे या भागात वर्दळ वाढली आणि लोक पाताळेश्वराच्याही दर्शनाला येऊ लागले. या लेणीमध्ये खाली उतरून दर्शनाला जावं लागतं, त्यामुळेच याला पाताळेश्वर असं म्हणतात. ब्रिटिशांनी 26 मे 1909 आज्ञापत्र काढून हे मंदिर पुरातन असल्याचं जाहीर केलं. त्यानुसार केंद्रीय पुरातत्व खात्याने त्याला राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून मान्यता सुद्धा दिली. एका अखंड खडकात खोदकाम करून या लेण्यांची निर्मिती करण्यात आली आहे. त्यावरचं कोरीव नक्षीकाम मनाला मोहून टाकतं. अनेक देवता इथे गुण्या गोविंदाने एका छताखाली नांदतात असंच म्हणावं लागेल. तर अशा या पुण्यातील पुरातन मंदिराला एकदा तरी भेट द्यायलाच हवी, नाही का? तुम्ही कधी या मंदिराला भेट दिली आहे का? तुमचा अनुभव कसा होता कमेंट करून नक्की सांगा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.